राज्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोय. शुक्रवारी पुण्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. अवघ्या 2 तासात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अजूनही शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास पुणेकरांना सहन करावा लागतोय. पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, डेक्कन परिसरात ट्रॅफिक जाम आहे. रविवार असल्याने दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. त्यातच रस्ते अरुंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्यात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांचं ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आहे, त्यामुळे खरेदीसाठी नागरिक शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडतात. मात्र पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. कोणाचं फोटो काढतात बाई, आटा केली तिला काय गोळे म्हणून.